नमस्कार, ममताज मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स कसे बनवायचे तर हे बघणार आहोत। आणि त्याशिवाय हे बिस्किट आपण अजिबात ओव्हनमध्ये बनवणार नाही आहे, तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये जे इडलीचं स्टँड असतं तर त्यामध्येच आपण हे बिस्किट बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि एकदम अतिशय खुसखुशीत असे बिस्किट झालेले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। चला तर मग पटकन आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये 1/3 कप इतकी साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1/4 टीस्पून इतकी वेलची टाकून घेऊया व आपण आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे व त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। तर आता आपण वाटून घेतलेली साखर यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे, बघा चाळणीच्या मदतीने। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता 1/2 कप इतकं तूप टाकून घ्यायचं आहे। तर हे घरचंच तूप मी घेतलेलं आहे। तर बघा, पूर्ण तूप टाकून घेऊया आणि या पद्धतीचं तूप असलं पाहिजे, जास्तीचं पातळंही नको। तर बघा, व्हिस्करच्या मदतीने आपण आता साखर आणि तूप आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। जोवर ते मिश्रण एकदम हलकं होत नाही किंवा एकदम पांढरं पडत नाही तोवर आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग चेंज होतो आहे। तर मी हे 15 ते 20 मिनटं हे मस्त असं फेटून घेतलेलं आहे। तर बघा किती फ्लपी असं झालेलं आहे। तर असंच ते मिश्रण हलकं असं झालं पाहिजे। मिश्रण व्यवस्थित असं फेटून झालं की त्यावर पुन्हा एकदा चाळणी ठेवून घ्यायची व यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गव्हाचं पीठ, 1/2 कप इतकं आपल्याला बेसन पीठ आणि 1/4 कप इतकं आपण यामध्ये रवा टाकून घेऊया। त्यासोबतच 1/2 टीस्पून इतकं आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला आता व्यवस्थित असं बघा चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही रवा जाड बारीक कुठलाही वापरू शकता। तर बघा व्यवस्थित असं आपण आता हे चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा चाळून झालं की त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने बघा याप्रमाणे आपल्याला त्याला कट अँड फोल्ड मेथड म्हणतात त्याला, तर या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये जरी फास्ट दिसत असलं पण हे आपल्याला हळूहळू असं मिक्स करत जायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे। त्यानंतर आपण आता हे हातानेसुद्धा मळून घेऊया। तर बघा हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला। आपण अगदी पोळ्यांचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे, पण जास्तीचंसुद्धा आपल्याला याला प्रेशर द्यायचं नाही आहे। तर बघा त्यानंतर इथे मी थंडसं दूध घेतलेलं आहे 3 टेबलस्पून इतकं। तर लागेल त्याप्रमाणे आपल्याला ते यामध्ये दूध ॲड करत जायचं आहे। थोडं थोडं दूध टाकायचं आहे, तर एकाच वेळी संपूर्ण टाकायचं नाही आहे। तर आपण पोळ्यांचा गोळा मळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा मला थोडं कोरडं वाटलं, त्यासाठी मी त्यामध्ये आणखीन 1/2 टेबलस्पून इतकं दूध टाकून घेतलेलं आहे। तर याप्रमाणे आपल्याला जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला जरी फास्ट वाटत असलं तरी बघा मी हळूहळू एकदम हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर बघा इथं आपले मस्त असं पीठ मळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। याप्रमाणे त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला प्लेन। तर बघा पीठ आपलं झालेलं आहे आता मळून, तर याला आपण 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 10 मिनटासाठी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं मी इडली पात्र घेतलेले, तर यामध्ये आपल्याला बघा ब्रशच्या मदतीने याप्रमाणे आपल्याला संपूर्ण पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावून घेऊ शकता। तर बघा मस्त असं लावून घेतलेलं आहे मी। तर त्यानंतर बघा मी गॅसवरती हे इडलीचं भांडं तापवायला ठेवून घेतलेलं आहे, त्याला आपण प्रीहीट करून घेऊया। तर यामध्ये मी 1 वाटी इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ नसेल वापरायचं तर तुम्ही इथं वाळूसुद्धा वापरून घेऊ शकता। तर बघा याप्रमाणे हाताने पसरवून घ्यायचं आहे। तर यावरती झाकण ठेवून आपण आता याला 10 ते 15 मिनटांसाठी प्रीहीट करून घेऊया लो फ्लेमवरती। तर बघा 10 मिनटं आपलं पीठ मस्त असं सेट झालेलं आहे। तर त्यानंतर बघा याप्रमाणे कुठलाही चमचा तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर त्यामध्ये याप्रमाणे थोडं पीठ भरून घ्यायचं, बघा व्यवस्थित असं दाबून भरायचं आणि त्यानंतर बाहेर काढून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा। तर याचप्रमाणे आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे सर्व बिस्किट आपले एकसारखे येतील, त्यासाठी याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे सर्व गोळे। तर त्याप्रमाणे बघा मी सर्व गोळे बनवून घेतलेले, तर त्यातलाच मी एक गोळा घेतलेला आहे। तर याप्रमाणे बघा त्याला हाताने वरतून प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने गोल गोल असं फिरवत जायचं आहे आपल्याला। तर आपण त्यामध्ये फक्त रवा आणि बेसन पीठ वगैरे टाकून घेतल्यामुळे त्याला साहजिक आहे क्रॅक जाणं, त्यामुळे बघा या पद्धतीने तुम्ही त्याला प्लेनसुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर बघा जमेल तितकं आपल्याला त्याला गोल असा आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर बघा एका नाईफच्या मदतीने मी त्याला थोडं एक डिझाईनसुद्धा करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर अगदी अशी जसं स्टारची डिझाईन असते आपण त्याप्रमाणे करून घेऊया, म्हणजे बिस्किट आपलं लवकर बेक होतं। आणि आपण हे बिस्किट आपण ओव्हनमध्ये बेक करणार नाही आहे, तर त्यासाठी मी बघा यावरती थोडं दूधसुद्धा लावून घेते, कारण आपण ते इडली पात्रामध्ये बेक करतो आहे, त्यामुळं थोडं व्यवस्थित असं दूध लावून घ्यायचं। त्यानंतर इथे मी बघा ड्रायफ्रूट्स घेतलेले, तर पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घेतलेले, तुम्ही हवं ते ड्रायफ्रूट्स वापरून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे।
तर बघा ड्रायफ्रूट्स याप्रमाणे थोडंसं वरतून प्रेस करायचं म्हणजे त्यावरती ते व्यवस्थित चिपकतं. तर तुम्ही बघू शकता अगदी त्याचप्रमाणे मी बाकीचे सर्वच बिस्किट्स बनवून घेतलेले आहे. तर याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असे ते इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर बघा इथं आपलं पात्रसुद्धा मस्त असं प्रीहीट झालेलं आहे. तर त्यावरचं झाकण आपण आता काढून घेऊया. तर यामध्ये आपल्याला आता सुरुवातीला एक एक करून इडली पात्रामध्ये भांडे ठेवून घ्यायचे. तर बघा ठेवताना आपल्याला हे जे होल दिसत आहे इडली पात्रामध्ये तर ते आपल्याला एकावर एक यायला नको तर विरुद्ध दिशेला ते असले पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ते अरेंज करून ठेवायचे म्हणजे खालचेसुद्धा बिस्किट्स बेक होतील आणि वरचेसुद्धा व्यवस्थित असे बेक होतील. तर त्यावरती झाकण ठेवून आपण आता हे 20 मिनिटांसाठी यांना आपण बेक करून घेणार आहोत लो फ्लेमवरती. तर बघा 20 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून आपण आता चेक करून घेऊया. तर बघा वरचे बिस्किट आपले अजून व्हायचे बाकी आहेत म्हणजे त्यांचा कलर चेंज झालेला नाही आहे. पण तुम्ही बघू शकता खालच्या साईडला थोडं आस जास्त लागते त्यामुळे बघा खालचे मस्त असे आपले बेक झालेले आहे आणि त्यांचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. तर पुन्हा आपण आता हे जे वरचे बिस्किट्स बेक व्हायचे राहिलेले आहेत तर त्यांना पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी आपण लो फ्लेमवरती बेक करून घेऊया. खालच्या बिस्किटांना थोडी हीट थोडी जास्त मिळते त्यामुळे ते पटकन बेक होतात. तर बघा 10 मिनिटानंतर पुन्हा आपण यावरचं झाकण काढून घेऊया. तर बघा हे सुद्धा बिस्किट आपले मस्त असे बेक झालेले आणि रंगही छान असा आलेला आहे. तर त्यांना बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेले. तर बघा बाकीची बिस्किट मी बाजूच्या गॅसवरती कढईमध्ये बेक करून घेतलेले होते. तर तुम्ही बघू शकता की हे बिस्किटसुद्धा मस्त असे झालेले आपले. तर रंग बघा किती छान असा आलेला आहे आणि इडली पात्रामध्ये जे आपण बेक करून घेतले तर तुम्ही तेही बघू शकता की किती सुंदर असा रंग आलेला आहे बिस्किटांना. तर हे बिस्किट खाताना थोडंही जाणवत नाही की आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किट खातो आहे. तर खायला इतके खुसखुशीत आणि एकदम मस्त असे लागतात. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता कलर किती छान असा आलेला आहे आणि एकदम इझिली असे ब्रेक होत आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.